चंद्रपूर शहर मनपा आयुक्तांच्या कक्षात एका इसमाने स्वतःवर चाकू हल्ला केला। आयुक्त राजेश मोहिते कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात प्रवेशला। कक्षात लक्ष्मण पवार व आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतःवर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले। भेदरलेल्या आयुक्तांनी चपराशी व सुरक्षा रक्षकांना जोराने आवाज देतात आतील दृश्य पाहून सर्व स्तब्ध झाले। तातडीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला पाचारण करत जखमीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे। पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनेचा अधिक तपास करीत आहे। दरम्यान या संदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। मनपा आयुक्त श्री राजेश मोहिते साहेब यांनी आज पोलीस स्टेशनला असा रिपोर्ट दिला की याच्यामधले जे लक्ष्मण राजेंद्र पवार टाकळी तालुका उदगीर जिल्हा लातूर हे त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांना काही धमकी देऊन त्यांचे काही वैयक्तिक हे आहेत वैयक्तिक संबंध आहेत त्याच्यामधून त्यांना धमकी देऊन ऑफिसमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये स्वतःच्या पोटावर लक्ष्मण पवारने स्वतःच्या पोटावर छोट्या चाकूने 3 वार करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी त्या सदर इसमाला आमच्याकडे त्यांच्या गार्ड थ्रू पाठवलं। त्याच्यानंतर आपण त्याला मेडिकलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि आयुक्तांच्या फिर्यादीवरून आपण 399 गुन्हा नोंद केलेला आहे।